हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. तर चला, आता मी निघाली आहे शाळेसाठी आणि बाहेर खूप जास्त ऊन पडलंय. आज फार म्हणजे फार ऊन पडतंय. 4-5 दिवस झाले बाहेर, म्हणजे अगदी घामाघूम होत आहे घराच्या बाहेर निघलं की. पण आता पर्याय नाही, जावंच लागणार. चला बाय. शाळेला जायची झालेली वेळ आणि माझं बाळ झोपलंय. चल कुकी, उठ 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 उठ, चल चल पटकन उठ बाळा, चल. आता मुद्दाम उठणार नाही बर का, तिला बांधलं ना तिला फार राग येतो. चल उठ बाळा, चल चल, नाही सुटणार कुकी, चल चल उठ. परत झोप तू, हा मी तुला सोडते, तू परत झोप. माझ बाल आहे, चला चल 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 बेटा, चल कुकी, चल जाऊ स्कूलला, स्कूलला जाऊ दे कुकी, जाऊ बेटा जाऊ. काय परिपाठाच्या शेवटी मुलांचं प्रसादन घेतलं जात. पर्यंत अंकी आणि अक्षरी, चला पाहूयात. वाच संस्कृती. चिमणीला पोळी आणली होती आज मी, बरोबर मधली सुट्टी झाली का ती पोळी मागायला येते माझ्याकडे. चिमा चिमी, मी आलेली आहे आता शाळेतून घरी आणि फ्रेश होऊन आता आमचा झालेला आहे गरमागरम चहा तयार. माझा चहा तयार झालाय आणि खूप भूक लागली आहे मला, आज उपवास आहे. आणि माऊ खातीये चहा ब्रेड, पण माऊचा दात खूप दुखतोय आणि त्याला खूप त्रास होतोय. आरसा घेऊन दात बघत बसली होती ती, हलवत बसले दात, हलवत बसली पाडण्यासाठी, पण पडे ना दात आमचा. काय करावं लागण आता? मी मम्मीला बघितले हे नाही तर आता दोरी बांधायची, उगतलं ना आपण हे ना दोरी अशी जवळ येते मग मन केलं ना ही असं. अरे बापरे, फार डेंजर आहे ती, रक्त निघतं, ती आयडिया फार डेंजर आहे. क्रीम लय छान असते, देव आपण क्रीम आणू, डॉक्टर कडून क्रीम आणू आपण. बाळाचा खूप जास्त दात दुखतोय आज. ब्रेड सॉफ्ट आहे ना, त्रास नाही होत. हे ना करत ब्रेड निघून कुकी आली. कुठून आली कुकी तू? हेरून. कुठून आली कुकी? हेरून. हा गपचूप आली ना तू? माऊच चाललेलं आहे केक. काय करती केक? माऊला खूप आवडतं केक करायला. ज्या ज्या वेळेस मी केक करते त्यावेळेस ती माझ्यासोबतच एक बेस तयार करते आणि आयसिंग पण करते. खूप म्हणजे इतकी हुशार आहे ती केकच्या बाबतीत, म्हणजे इतकी लहान असून सुद्धा तिने आतापर्यंत मी काही व्हिडिओ पण पोस्ट केलेले होते, खूप सुंदर केक केलेत तिने. एक बार्बी डॉलचा केक मागच्या वेळेस केलेला होता, ते बार्बीचा नाही,
खूपच छान खेळलेला होता. ते बारबीचं नाही करायचं. नाही करायचं. हा हा वेगळा आहे. कुछ करिए नस नस मेरी खो दे हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. थैंक यू सो मच. 15 प्रो मैक्स. आत्ताच लॉन्च झालेला आणि आम्ही घेतलेला 15 प्रो मॅक्स आयफोन. आणि कलर इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. ब्ल्यू टायटेनियम कलर आहे. ॲक्च्युली दोन कलरचे ऑप्शन होते माझ्याकडे, एक व्हाईट होता आणि एक ब्ल्यू टायटेनियम होता. पण आम्ही यालाच प्रेफर केलं. आणि पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे हा जो लॉन्च झालेला आहे नवीन, तर याच्यामध्ये कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी सुंदर आलेली आहे की खूप जास्त ॲडव्हान्स कॅमेरे त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि पाहूया आता ब्लॉगिंगसाठी मला याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. तर थँक्यू, थँक्यू सो मच मला हा फोन गिफ्ट केल्याबद्दल. थँक्यू. हॅलो, आता वाजलेले आहेत 9:30 आणि मुलींचे जेवण झालेले आहेत. माऊला मी स्वतः खाऊ घातलं आहे. तिला फार कंटाळा आलेला होता खायचा. मला म्हणे आई तू खाऊ घाल, मग मी तिला खाऊ घातलं. आणि आता माझं जेवण राहिले, सरांचं जेवण राहिले, आम्ही जेवण करणार आहोत. माऊ करते आता सध्या ड्रॉइंग. काय कशाचं चित्र काढते माऊ? काही नाही, गोळा करायचं. काळा गोळा. कंटिन्यू ड्रॉइंग चालू असते माऊची. कंटिन्यू काळा गोळा हो का बेटा? आता चला आई का आई इतके लवकर आता का झोपायचं? नाही बेटा, पटकनावर. आणि मला खरंच आज खूप आनंद होतोय, कारण आयफोन 15 प्रो मॅक्स मला सरांनी गिफ्ट दिलाय. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी इतकी सुंदर येते, म्हणजे काही बोलायलाच जागा नाही, इतकं सुंदर. आणि खूप खुश आहे मी त्याच्यामुळे आज. तर आता इथून पुढे ब्लॉगची शूटिंग मी त्याच मोबाईलमध्ये करत जाणार आहे. तर चला आता जेवण करते, भेटूया परत. हॅलो, आता झालेलं आहे जेवण. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत घेते तुमची रजा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.